आर डी 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 जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले डीएनसी संघाकडून आम्हाला पंच लाभलेत त्यांचं मी आभार व्यक्त करतो. पॅराडाईस क्रिकेट क्लब तर्फे सलामी जोडी मैदानात उतरलेली अकबर व साधब. स्ट्राईकला असतील ते अकबर, नॉन स्ट्राईकला असतील ते साधब. मायकोप संघाकडून पहिले षटक घेऊन येत आहेत ते मनीष उर्फ मन्या. बघूया खूपच रोमांचक असा सामना. पहिला चेंडू चांगला फटकार मात्र तेवढं. पहिला चेंडू चौकार. या चार रनाने खाता उघडलाय. खूपच चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षण काही जमले नाही. गचाळ क्षेत्ररक्षण. आपलं संघाचं खातं उघडताना अकबर चौकाराने. एक चेंडू चार धावा. पुढील चेंडू मारायचा प्रयत्न होता कट मारायचा प्रथम. इनसाइड येत लागली. एक धाव एकनाथ धाव संख्या होती पाच धावा. दोन चेंडू पाच धावा. बघूया स्ट्राईकला आहेत ते आता साधप. मनीषांचा तिसरा चेंडू. पुढील चेंडू मारायचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत ते साधप. खराब शॉट इनसाइड एज लागून बोल्ड. तीन चेंडू पाच धावा. हॅलो हॅलो. पुढील फलंदाज आलेले आहेत ते हॅलो हॅलो. पुढील फलंदाज आले ते अभि. पुढील चेंडू चांगला मारायचा प्रयत्न सिंगल. या एक धाव संख्येत वाढ होती ती सहा धावा. चार सहा. हॅलो हॅलो. चार चेंडू सहा धावा. बघूया पुढील चेंडू स्ट्राईकला आहेत ते अकबर. चांगला फटकार चांगला शॉट चार धावा. खूपच सुरेख असा फटकार खरखरीत फटकार चार धावा. या चार रनात धाव संख्येत वाढ होती ती दहा धावा. पाच चेंडू दहा धावा. खूपच चांगला फटकार. शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया शेवटचा चेंडू एक धाव. या एकने धाव संख्येत वाढ होती ती अकरा धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती अकरा. डीजे प्रेक्षक जे उभे आहेत लाईनीवर त्यांनी लांब उभे राहावे. प्रेक्षक सर्वांनी लांब उभे राहावे. फिल्डर कसा पण. दोन चेंडू तेरा धावा. स्ट्राईकला आहेत ते अकबर. चांगल्या प्रकारे फलंदाजी करत आहेत ते. बघूया पुढील चेंडू समर्थ यांचा अकबर साठी. मारायचा प्रयत्न होता चांगलं फिल्डिंग. निर्धाव चेंडू. तीन चेंडू चांगला चांगली सिंगल. एक रन धाव संख्या वाढवते ती चौदा. हॅलो. चार चेंडू चौदा धावा. पुढील चेंडू मारायचा प्रयत्न चांगला फटका आणि चौकार. खूपच चांगला शॉट.
चांगली प्लेसमेंट, फक्त दिशा दाखवली बॉल. हॅलो, चांगला फटका, चौकार. या चार रन धाव संख्या वाढवत होती 18 धावा. अजूनही या षटकात शेवटच्या चेंडू शिल्लक. हॅलो हॅलो, या षटकातील शेवटच्या चेंडू, चांगली प्लेसमेंट बघूया, सिंगल पूर्ण होती का. आणि गडी पाच झालेला आहे, रनआउटच्या रूपात रनआउट झालेले आहेत. दोन षटकानंतर धाव संख्या झालेली आहे ती 18 धावा, दोन गडी बाद. डीजे यू कॅन मेक द होम रूम स्टे, but you know that my favorite is when you're rocking that this is way. Oh, tenu suit suit karda, oh tenu suit suit karda, thank you DJ, suit karda, tenu suit suit karda. Baghuya pudhil falandaj kon yetil te paradise b sangha kadun. पुढील फलंदाज आले ते जमशेद उर्फ गोलू. पुढील षटक घेऊन येतात ते कुणाल. स्ट्राईकला असतील ते जमशेद. बघूया पहिला चेंडू कुणाल यांचा, चांगली प्लेसमेंट, सिंगल. एक रन धाव संख्या वाढवत होती 19 धावा. एक चेंडू 19 धावा. तिसरं षटक चालू असताना दुसरा चेंडू, फुलटॉस चेंडू, चांगल्या पद्धतीचा फटकार, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू, दोन चेंडू 19 धावा. फटका मात्र चांगला होता, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. दोन चेंडू 19 धावा. पुढील चेंडू बघूया, पुढील चेंडू मारायचा प्रयत्न होता मात्र लागले नाही, कट लागून एक धाव नक्की भेटेल. एक नाही धाव संख्या वाढवत होती 20 धावा. तीन चेंडू 20 धावा. स्ट्राईकला असतील ते जमशेद, परत कुणाल. पुढील चेंडू, चांगला फटका मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू, पुढील चेंडू, गडी बाद झालेला आहे. पाच चेंडू टाकून झालेले आहेत, पाच चेंडू धाव संख्या झालेली होती 20. पुढील फलंदाज येत आहेत ते सद्दाम. 20 धाव संख्या झाली होती 20 धावा. या षटकातील शेवटच्या चेंडू शिल्लक. स्ट्राईकला असतील ते आता नवीन फलंदाज सद्दाम. बॉलर आहेत ते कुणाल. शेवटचा चेंडू बघूया. पहिला बॉल सद्दाम, चांगली प्लेसमेंट, एक धाव नक्की भेटेल. या एक नाही धाव संख्या वाढत होती 21 धाव. तीन षटकाचा समाप्ती नंतर धाव संख्या झाली ती 21. डीजे षटक घेऊन येतात वैयक्तिक दुसरं संघाचं चौथं समर्थ. स्ट्राईकला असतील ते. हॅलो, पहिला चेंडू रेड बॉल बघूया. पहिला चेंडू सध्या मेना, चांगली प्लेसमेंट, नक्की एक रन पूर्ण होईल. धाव संख्येत वाढत होती
22 धावा, एक चेंडू 22 धावा, बघूया पुढील चेंडू अकबर यांना चांगला फटकार मात्र निर्धाव. हॅलो, दोन चेंडू 22 धावा, चांगला फटका मारायचा प्रयत्न होता चांगला तेवढं मात्र क्षेत्ररक्षण, निर्धाव असा चेंडू, लगातार दोन चेंडू निर्धाव, तीन चेंडू 22 धावा. बघूया पुढील चेंडू, चौथा चेंडू अकबर यांना चांगली प्लेसमेंट, धाव एकनाथ धाव संख्या होती 23 धावा, चार चेंडू 23 धावा. या षटकातली चेंडू चांगली प्लेसमेंट, एक धाव नक्कीच भेटेल, धाव संख्या वाढत होती 24. या षटकातली शेवटच्या चेंडू शिल्लक, चांगला फटकार मात्र एक धाव नक्की भेटेल, एक नाही धाव संख्या वाढत होती 25. डीजे वैयक्तिक दुसरं संघाचं पाचवं षटक घेऊन येत आहे ते कुणाल, स्ट्राईकला आहेत ते अकबर. पहिला चेंडू अकबर यांना चांगला फटकार, तेवढं खनखणीत फटकार, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण, खूपच चांगला फटका होता मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू, एक चेंडू 25 धावा. पुढील चेंडू मारायचा प्रयत्न होता, गडी बाद झालेला आहे रनआउटच्या रूपात. पुढील फलंदाज आले आहेत ते राजू, स्ट्राईकला असतील राजू, दोन चेंडू या षटकात, दोन चेंडू टाकून झालेले आहेत. बघूया तिसरा चेंडू राजू यांना, धाव संख्या आहे ती 25, चांगला फटकार, नो स्कोर, तीन चेंडू 25 धावा. पुढील चेंडू चांगला फटका मारायचा प्रयत्न होता, नंतर कट लागून एक धाव नक्की भेटेल, एक नाही धाव संख्या वाढत होती 26 धावा, चार चेंडू 26, चार चेंडू. बघूया पुढील चेंडू मारायचा प्रयत्न होता मात्र नाही, निर्धाव चेंडू, धाव संख्या झाली होती 25, 26, चांगला फटका चौकार, या चौकाराने धाव संख्या वाढत होती 30 धावा. पाच षटकाच्या समाप्तीने धाव संख्या झाली होती 30 धावा. टीजे पहिल्या इनिंग्स मधलं शेवटचे षटक घेऊन येत आहे ते बिगेश, स्ट्राईकला असतील ते राजू. पाच षटकाचा समाप्ती, धाव संख्या झाली ती 30 धावा. सहाच्या सरासरीने खेळत आहे ते पॅडात बी संघ. बघूया या शेवटच्या षटकात किती रन जमवतात आपल्या संघासाठी राजू आणि सद्दाम. पहिला चेंडू बिगेश यांचा राजू यांच्यासाठी, पहिला चेंडू चांगला फटकार, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि गडी बाद झाल्या सध्या रनआउटच्या रूपात.
एक चेंडू 30 धावा. पुढील फलंदाज आला ते सागर. अशा प्रकारे 5 चेंडू शिल्लक. बघूया राजू मारायचा प्रयत्न होता मात्र कट लागून एक धाव नक्की भेटली. एक रन धाव संख्या आवडत होती 31 धावा. दोन चेंडू 31 स्ट्राईकला आहेत ते सागर. बघूया तिसरा चेंडू सागर यांना. मारायचा प्रयत्न होता मात्र लागला नाही पण किपरनी सोडलेला आहे. एक रन नक्की भेटेल. एक रन धाव संख्या आवडत होती 32 धावा. तीन चेंडू 32 धावा. बाईच्या स्वरूपात एक रन भेटेल. फुलटोस पद्धतीचा चौक फटका चांगला फटकार. चार धावा. या चार रन धाव संख्या वाढत होती 36 धावा. चार चेंडू 36 धावा. अजूनही दोन चेंडूचा शिल्लक. मारायचा प्रयत्न होता मात्र निर्धाव असा चेंडू. बॅट्समॅनला काही समजलं नाही. बघूया या षटकातले शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकातले शेवटचा चेंडू स्ट्राईकला असतील ते राजू. चांगला फटकार चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया काय होते ते. निर्धाव. सहा षटक संपलेत. धाव संख्या झाली 36. 37 रनाचं आव्हान असेल ते मायकोप ए संघाला. आई तुझे दे बुले सजते फुल्ला ले डोगरान ग फुल्ला ले डोगरान पलकिला नाचिन गुलाल उरवन सैताचे मैनान ग सैताचे मैनान ग. आई तुझे दे बुले सजते फुल्ला ले डोगरान ग फुल्ला ले डोगरान रनांचं आव्हान दिले ते मायकोप ए संघाला. पॅराडाइज बी संघाने. बघूया दोन फलंदाज उतरलेले आहेत ते स्ट्राईकला असतील ते मनीष भोईर. खूपच नावाजलेले खेळाडू मनीष. नॉन स्ट्राईकला असतील ते जीत. कशा प्रकारे डिफेंड करतील ते बघूया पॅराडाइज बी संघ मायकोप संघाला. कारण की त्यांच्याकडे पण बॅटिंग लाईन खूपच चांगली आहे. बघूया कशा प्रकारे आज बॉलिंग करतील पॅराडाइज बी संघाकडून. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते सद्दाम. काल खूपच सुरेख अशी कामगिरी केली होती त्यांनी बॉलिंगमध्ये. स्ट्राईकला असतील ते मनीष. गोलंदाजीला असतील ते सद्दाम. बघूया स्ट्राईकला आहेत ते मनीष. पहिला चेंडू सध्या म्हणजे मनीषांना. बघूया पहिला चेंडू. चांगला फटकार आणि खूप खणखणीत फटकार चौकार. चार रनाने खाता उघडतात आपल्या संघासाठी टीजे. बघूया दुसरा चेंडू. फट चांगला फटका मारायचा प्रयत्न होता. बघूया आता काय होते. आय काय होईल काय होईल. नॉट आउट. अंपायरचा निर्णय नॉट आउट. दोन चेंडू 5 धावा. दोन चेंडू 5 धावा.
दोन चेंडू पाच धावा, चांगला थ्रो होता. मात्र बघूया तिसरा चेंडू सध्या यांचा चीत यांना मारायचा प्रयत्न होता, बघूया काय होते. अरे यार, तीन चेंडू सहा धावा. गडी बाद झाला असता जर थ्रो जर लागला असता तर, मात्र पाय सटकला. तीन चेंडू सहा धावा. बघूया पुढील चेंडू सध्या यांचा चांगली प्लेसमेंट, मात्र बॅटीला काही लागला नाही. मात्र एक धाव नक्कीच भेटेल या एकने. धाव संख्या तोडत ती सात धावा. चार चेंडू सात धावा. आता स्ट्राईकला असतील ते जीत. बघूया पुढील चेंडू. पुढील चेंडू चांगला बोल आणि एक धाव किपरच्या हातातून सुटलेला आहे. एक धाव नक्कीच भेटेल या एकने. धाव संख्या तोडत ती आठ धावा. 22 च्या स्वरूपात एक धाव नक्कीच भेटेल. मात्र चांगली प्लेसमेंट, एक धाव नक्की पूर्ण होईल. एकने धाव संख्या तोडत ती नऊ धावा. एक षटका समाप्त, धाव संख्या झाली ती नऊ. डीजे पुढील षटक घेऊन आले ते अकबर. स्ट्राईकला आहेत ते मनीष. पहिला चेंडू अकबर यांचा मनीष यांना. चांगली प्लेसमेंट, बघूया. एक धाव नक्की पूर्ण होईल या एकने. धाव संख्या तोडत ती दहा धावा. एक चेंडू दहा धावा. दुसऱ्या षटकातील एक षट एक चेंडू टाकून झालेला आहे. धाव संख्या झाली ती दहा. बघूया पुढील चेंडू. खूपच सुरेख चेंडू, खूपच सुरेख चेंडू. मारायचा प्रयत्न होता मात्र बॅटीला काही लागला नाही. या पुढील होणारा सामना डहाणू वर्सेस साई एकता बिरवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सवर यावे. पुढील चेंडू चांगला चेंडू, खूपच चांगली गोलंदाजी करत आहे अकबर. गडी बाद. टीजे तीन चेंडू दहा धावा. एक गडी बाद. तीन चेंडू खूपच सुरेख टाकले ते अकबर यांनी. या पुढील होणारा सामना डहाणू वर्सेस साईकता बिरवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सवर यावे नाणेफेक करण्यासाठी. बघूया पुढील चेंडू अकबर यांचा. चांगला फटकार, चांगली प्लेसमेंट. एक धाव नक्कीच भेटेल या एकने. धाव संख्येत वाढ होते ती अकरा धावा. चार चेंडू अकरा धावा. पुढील चेंडू मनीषांना चांगला फटका. बघूया का होते. निर्धाव चेंडू, खूपच चांगला फिल्डिंग. षटकातील शेवटच्या चेंडू चांगली प्लेसमेंट. बघूया एक रन पूर्ण होते का. दोन षटका समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बारा. डहाणू व साईकता बिरवाडी लवकरात लवकर कॉमेंट बॉक्सवर यावे. डहाणू व बिरवाडी. डहाणू व साईकता बिरवाडी बघूया. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं
सद्दाम माराचा प्रयत्न होता मात्र भेटायला लागला नाही, मात्र एक धाव नक्कीच भेटेल, एक धाव संख्या दौडत होती 13 धावा। पहिला चेंडू 13 धाव। डहाणू व सायकता बिरवाडी, हॅलो हॅलो, एक चेंडू 13 धावा, दुसरा चेंडू सध्या मॅच बघूया। महाराजचा प्रयत्न खूपच चांगला, फटकार आणि चौकार, खणखणीत फटकार चौकार, या चारने धाव संख्या दौडत होती 17 धावा। चांगला कम बॅक सध्या मॅच। पुढील चेंडू मारायचा प्रयत्न होता मात्र काही लागला नाही, झेल सुटलेला आहे वाटत। एक धाव या एकने धाव संख्या दौडत होती 19। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 19 धावा। बघूया पुढील षटक घेऊन येते वैयक्तिक दुसरं व संघासाठी चौथं अकबर। छोटू छोटू बघूया पहिला चेंडू अकबर यांचा मनीषांना, महाराजचा प्रयत्न होता चांगला फरक फटका, मिसफील झालेले, जर थ्रो जर चांगल्या प्रकारे होता नक्कीच भेटेल। एकने धाव संख्या दौडत होती 20 धावा, एक चेंडू 20 धावा, जर थ्रो चांग जर थ्रो बरोबर केला असता तर नक्कीच कडी बाद झाला असता। बघूया पुढील चेंडू, खूपच चांगली विकेट, मनीषची विकेट गेलेली आहे, रन आउट झालेले आहेत ते मनीष फुईर डीजे। नवीन फलंदाज आलेले ते कुणाल, खूपच चांगली गोलंदाजी करत आहेत ते अकबर। 2 चेंडू 20 धावा। बघूया पुढील चेंडू अकबर यांचा, मारला क्लीन बोल्ड, खूपच चांगली गोलंदाजी अकबर यांच्याकडून, खूपच चांगली गोलंदाजी टीजे। मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा, मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा, तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा, बेबी बाबा नहीं बल्लू बन जाऊंगा, लड़की पटाने में संजू बन जाऊंगा, शादी करने बोले सल्लू बन जाऊंगा। पुढील फलंदाज आले ते बिगेश, स्ट्राइक ला असतील बिगेश। नवीन फलंदाज आहेत ते बिगेश। पुढील चेंडू अकबर यांचा, चांगली प्लेसमेंट, बघूया काय होते। एक धाव नक्कीच भेटेल, एक ने धाव संख्या दौडत होती 21 धावा, 4 चेंडू 21 धावा। बघूया स्ट्राईकला आहेत ते कुणाल, काल खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती, आज बघूया काय होते ते। 4 चेंडू
बघूया पुढील चेंडू अकबरने कुणाला ना हरायला गेला होता, बघूया काय होते आता। हातात बॉल सटकलेला आहे मात्र एक धाव नक्कीच भेटेल, एक रन धाव संख्या दौडत होती 22 धावा। या षटकातील शेवटचा चेंडू, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया अकबर बिगेश यांना मारायचा प्रयत्न होता, बघूया काय होते ते। 5 धावा, 5 धावा नक्कीच भेटतील, या 5 रनाने धाव संख्येत वाढ होती ती 27 धावा। खराब फेकी खूपच वरतून आणि 5 धावा, 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 27 धावा। बघूया दोन षटक शिल्लक आहेत आणि 9 रन पाहिजे 10, 12 चेंडू 10 धावा, गोलंदाज आहेत ते सादप, गोलंदाज आहेत ते सादप, स्ट्राईकला असतील ते बिगेश, बघूया सादप कशा प्रकारे गोलंदाजी करतील। 12 चेंडू 10 धावा, पहिला चेंडू मारायचा प्रयत्न होता, बघूया काय होते। चांगला थ्रो, चांगला थ्रो, चांगला थ्रो, मात्र एक धाव नक्कीच भेटेल, एक रन धाव संख्या दौडत होती 28 धावा। 11 चेंडू 9 धावा, 11 चेंडू 9 धावा, स्ट्राईकला असतील कुणाल, साधा गोलंदाजी करायला तयार, बघूया पुढील चेंडू कुणाल यांना मारायचा प्रयत्न होता, बघूया काय होते ते। मात्र चांगली कमबॅक युसुफ यांच्याकडून, एक धाव नक्कीच भेटेल। डहाणू, डहाणू संघ व बिरवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स यावे, पुढील चेंडू चांगला मारचा प्रयत्न आणि गडी पाद। डहाणू व बिरवाडी दोघही संघांना शेवटचा कॉल असेल, नाहीतर DJ बिरवाडी संघ नवीन फलंदाज आहेत ते अक्षय, तीन चेंडू 29 धावा, बघूया पुढील चेंडू साधव यांचा मारचा प्रयत्न होता, बघूया काय होते आणि धाव नक्कीच पूर्ण करतील, या एक धाव संख्या दौडत होती 30 धावा, 4 चेंडू 30 धावा। बघूया 4 चेंडू 30 धावा, पुढील चेंडू खूपच चांगला मारायचा प्रयत्न होता, निर्धाव असा चेंडू, 5 चेंडू 30 धावा, 7 चेंडू 7 धावाची गरज, बघूया खूपच रोमांचक सामना, मारायचा प्रयत्न आणि षटकार गडीबात, बघूया निर्णय अंपायर निर्णय घेतील, खेळाडूंनी कोणताही वाद करू नये। गडीबात 6 चेंडू 7 धावांची गरज, डहाणू, डहाणू आपला कर्णधार पाठवा, डहाणू दोघ संघाचे सेम विकेट गेलेले आहेत, जर सामना बरोबरीचा झाल्यास
सहा चेंडू सात धावाची गरज. दोन्ही संघाचे विकेट सेम झालेले आहेत. पॅडर्स बी संघाचे पण पाच गडी बाद झालेले. मायकोप संघाचे पण पाच गडी बाद झालेले आहेत. पॅडर्स बी सामना लवकर चालू करावा. पॅडर्स बी खूप वेळ झालेला आहे, लवकर चालू करावा. सहा चेंडू सात धावा. जर सामना बरोबर झाल्यास आणि विकेट पण सेम असल्यास सामना बॉल आउटवर विजय दिला जाईल. सर्व संघांनी नोंद घ्यावी. बिरवाडी संघ कर्णधार पाठवा. नाना नाना तुम्ही टॉसला यावे. सहा चेंडू सात धावा. स्ट्राईकला असतील ते अक्षय. बघूया, काल खूपच चांगली फलंदाजी केली होती अक्षयने, आज बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील ते. सहा चेंडू सात धावा. पहिला चेंडू, चांगला चेंडू मारलाय, खूपच चांगला फटकार. बघूया काय होते ते. आणि गडी बाद, अक्षय रन आउट. डीजे हे केम छो मजा मा छो. हाल पुछियो दा नाले गल समझावे मुंडा नच नच जदों ओ पंजाबी गीत गावे. पाच चेंडू सात धावांची गरज. आता पाच चेंडू सात धाव पूर्ण मायकोप संघाला करावेच लागणार. बिरवाडी संघ नाणेफेक जिंकलेले आहे, आपला निर्णय कळवावा. बघूया पाच चेंडू सात धावांची गरज. पहिला चेंडू खूपच सुरेख, चांगलं फिल्डिंग, चांगले थ्रो, गडी बाद. दुसरा चेंडू चांगला फटका मारायचा प्रयत्न होता. बघूया काय होते ते. आता मात्र एक धाव नक्की पूर्ण होईल. या एक रन धाव संख्येत वाढ होते ती 31 धावा. चार चेंडू सहा धावा. चार चेंडू सहा धावा. हे सहा धाव पूर्ण करायचे कारण की विकेट मायकोप संघात जास्त आहेत. मारायचा प्रयत्न होता क्लीन बोल्ड. डीजे शेवटची विकेट असेल ती मायकोप संघाची. सात गडी बाद झालेले आहेत. तीन चेंडू सहा धावा. राजेश करवीर यांचे आम्ही स्वागत करतो. यांचे आगमन झालेले आहे त्यांचे पॅडर्स क्रिकेट क्लब तर्फे सुस्वागतम. बघूया तीन चेंडू सहा धावा. खूपच रोमांचक असा सामना. तीन चेंडू सहा धावा. शेवटची विकेट बघूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. तीन चेंडू सहा धावा. बॉलर आहेत ते गोलू. पुढील चेंडू मारायचा प्रयत्न खूपच वाईट चेंडू. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव भेटेल. अतिरिक्त धावने धाव संख्या वाढत होती. 32 धावा. तीन चेंडू पाच धावांची गरज आहे. बघूया तीन चेंडू पाच धावा. बघूया कशा प्रकारे बॅटिंग करतील बॅट्समॅन आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतील गोलंदाज. तीन चेंडू पाच धावा. खूपच रोमांचक असा सामना. तीन चेंडू पाच धावा. चांगला चेंडू मारायचा प्रयत्न होता. मारायचा प्रयत्न होता पण मात्र बॅटीला काही लागलं नाही. दोन चेंडू पाच धावा. निर्धाव असा चेंडू. खूपच रोमांचक सामना. स्टेडियम खचाखच भरलेला. सगळ्या आलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत. ते जमलेला सगळं सर्व भाऊ बहिणींचं हार्दिक स्वागत. दोन चेंडू पाच धावा. बघूया पुढील चेंडू टाकलेला आहे खूपच चांगला. एक चेंडू पाच धावा. एक चेंडू पाच धावा. एक चेंडू पाच धावा. एक चेंडू पाच धावा. छोटू छोटू
सातपाटी संघ, सातपाटी संघ थोडा पाठीमागे उभं राहावे. अभि एक चेंडू पाच धावा, एक चेंडू पाच धावा, कंपल्सरी पाच धावा पूर्ण कराव्या लागतील. खूपच सुरेख अशी बोलत आहे डीजे. डीजे शांतनू अँड या पुढील होणार सामना